नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि आत्ता आपण आहोत द बॉक्स पुणे येथे. आणि द बॉक्स ही एक अशी स्पेस आहे, एक परफॉर्मन्स स्पेस आहे, ज्यातून काही प्रत्यक्ष प्रयोग आणि काही डिजिटल प्रयोगसुद्धा इथे सादर होतात. या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. कलाकार आणि तंत्रज्ञांची कलाकृती सादर करण्याची भूक आणि प्रेक्षकांची दर्जेदार कलाकृती पाहण्याची भूक आता मिटणार आहे, कारण कोपरा मंच पुण्यात सुरू झालेला आहे. डिजिटल प्रयोग असणार आहेत आणि अर्थात प्रत्यक्ष प्रयोगसुद्धा नंतर पाहायला मिळणार आहेत. प्रदीप वैद्य द बॉक्सचे संस्थापक माझ्यासोबत आहेत. प्रदीप दादा, खूप स्वागत आहे. आणि कोपरा मंच आता भेटीला आलेला आहे. अनेक प्रयोग डिजिटली तुम्ही ऑलरेडी समोर आणलेले आहेत. एकंदर या मॉडेलबद्दल थोडंसं विस्तृत. हां, पहिली गोष्ट म्हणजे ही गरज का वाटली हे सांगतो आणि मग मॉडेल काय सांगतो. सवंद दीड वर्षभर आपण दीड वर्ष जवळजवळ लोक घरातून किंवा त्यांना शक्य होईल तशा पद्धतीने वेगवेगळ्या कृत्या लढवून ऑनलाईन प्रयोग करण्याचे प्रयत्न करत आहेत. पण मला असं सारखं त्या सगळ्यामध्ये एक न्यून वाटत राहिलं की प्रयोग आपण ज्या वेळेला करतो त्या प्रयोगाची जी एक फॉर्मॅलिटी असते तो प्रयोग अमुक पद्धतीने आपण मंचित करतो, अमुक पद्धतीने तो सादर होतो आणि अशा पद्धतीने सादर होणारा प्रयोग त्याच्या आधी ते तयार होणं, त्याच्यानंतर तो प्रकाश अंगावर घेणं आणि हे सगळं जे मॅजिक आहे त्या प्रयोगाचं ते त्या पद्धतीने लोकांसमोर यायला हवं असं सारखं वाटत नाही. पूर्णपणे प्रत्यक्ष प्रयोगाची अनुभूती डिजिटली मिळणार. एक्झॅक्टली. दुसरं असं की जे मोठे स्टार्स आहेत ज्यांना प्रोडक्शन हाऊसेस मागे आहेत त्यांची नाटकं किंवा मोठे मोठे कार्यक्रम हे लोकांसमोर येत आहेत, पण जे छोटे कार्यक्रम आहेत जसं कविता आहे किंवा छोटा एखादा आता गुरुगीतासारखा कार्यक्रम आहे तर हे कार्यक्रम लोकांसमोर येण्यासाठी खूप लिमिटेशन्स आहेत. त्यातलं पहिलं लिमिटेशन हे की ते 3 कॅमेरा किंवा 4 कॅमेरा सेटअपनी आपल्याला पाहिजे तसं शूट करणं, त्या सर्व टेक्निकल स्टँडर्ड्समध्ये आणि मग ते दाखवणं आणि मग ते दाखवल्यानंतर त्याचं काहीतरी इकॉनॉमिक्स बसवता येणं, कारण एक कार्यक्रम शूट करायला 3 कॅमेरा किंवा 4 कॅमेरा सेटअपचा खर्च लागवर होते मग हा खर्च आपल्याला परवडतच नाही. त्यामुळे आपण सारखी वाट बघत बसणार की कधी नाट्यगृह ओपन होणार, काय होणार आणि मग आपण कार्यक्रम. तोपर्यंत सगळ्या कलाकारांचं नीतिगर्य खचलेलं आहे, त्याच्या ताळमींना जागा नाही, असं सगळं ह्या सगळ्याची सांगड कशी घालता येईल असं बघता बघता असं लक्षात आलं की काही जणं आम्ही असं एकत्र आलो की जे तो जो भाग आहे की जो खर्चाचा भाग आहे तो कलाकारांच्या डोक्यावरून खाली उतरवू शकतो आत्ता फॉर द टाईम. मग असं की आपण सगळेजणं कोऑपरेटिव्ह बेसिसवर तो प्रयोग सादर करतो आणि मग तो लोकांसमोर वेबकास्ट या स्वरूपात आणतो. मग वेबकास्ट या स्वरूपात प्रयोग आल्यावर त्याची तिकीट विक्री करायची आणि जे काही तिकीट विक्रीतून म्हणजे जे काही तयार होईल रक्कम ती आपण एका विशिष्ट पर्सेंटेजमध्ये विशिष्ट टक्केवारीने वाटून घ्यायची. म्हणजे हे की सुरुवातीला कोणीच खर्च हा मुद्दा करायचा नाही, आपण फक्त लोकांसमोर आपलं जे काही सादर करायचं आहे, जे काही आपलं रसरशीत कलेतला जो भाग आहे तो लोकांसमोर आणायचा पाहिजे आणि मग लोकांनाच सांगायचं की तुम्ही हे एन्जॉय करा, त्याच्यासाठी आम्हाला पैसे द्या आणि त्या पैशातून आम्ही आमचं जे काही आहे ते वाटून घेऊ. म्हणजे नाटक, एकांकिका, डान्स परफॉर्मन्स, म्युझिकल शो सगळं आहे. म्हणजे कवितांचे कार्यक्रम आहेत, अभिवाचनं आहेत, काही मुलाखती आहेत, काही चर्चा पण आहेत. म्हणजे ज्याला जे हवं आहे ते आत्ता असं होतं की हा जो एक वर्ग आहे की जो उठून पटकन छोट्याशा कार्यक्रमाला जाऊन येतो किंवा असाही मोठा वर्ग आहे आणि आपल्याकडे भरपूर पद्धतीने आपण सारखे ह्या कार्यक्रमांना जात असतो त्याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम असं आपण म्हणतो. सरकार जे म्हणतं ते वेगळं, म्हणजे ते त्यांच्या काही वेगळ्या पद्धतीने ते करत राहतात, पण सांस्कृतिक कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो, नाट्यसंगीताचा असेल, कीर्तन असेल, अमुक हे सगळे छोटे छोटे कार्यक्रम जे पटकन आपल्याला जाऊन अवेलेबल होते ते आता नाहीच आहे. तर हे सगळे आपल्याला जे आपल्याला कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मवर मिळत नाही, कुठल्याही पद्धतीने आपण सारखी सबस्क्रिप्शन भरली तरी आपल्याला ते मिळत नाही, ते कार्यक्रम आपल्याला मिळवण्यासाठी ही सोय करायची. असा तो सगळा कमीत कमी दरात हे सगळं अवेलेबल. हां, कमीत कमी भारत आणि भारताबाहेरच्या प्रेक्षकांना सुद्धा उपलब्ध आहे. ते फार महत्त्वाचं आहे की ते भारत आणि भारताबाहेरच्या प्रेक्षकांना पण आहे. भारताबाहेरच्या प्रेक्षकांना आत्ता तर आमच्या असं लक्षात आलं की उदाहरणार्थ इथे सुदर्शनमध्ये म्हण किंवा मुंबईला माहींच्या शाळेत म्हण किंवा
रवींद्रच्या छोट्या थिएटरमध्ये, असे जे मिनी थिएटर्स आहेत, लोकमान्य सेवा संघ आहे, पार्लर, या ठिकाणी हजारो कार्यक्रम सतत होत असतो. पण हे तिथल्या लोकांना काही कळत नाही. ते आपण ज्या काही फेसबुकवर पोस्ट टाकू, इन्स्टावर काही करू, त्याच्यातूनच कळत राहतं की हे असं काहीतरी झालं. हे जे काहीतरी झालं हे आता थेट त्यांच्यापर्यंत पोचणार. आपले महाराष्ट्रात पण दूरस्थ राहणारे आपले नातेवाईक आहेत, कुठे पंढरपूर, अमुक, नाशिक येते, आपल्या मावशा आत्या ज्या काही असतात त्यांना नुसतं आपलं कौतुक माहिती असतं, पण काय करतो एक्झॅक्टली हे माहिती नसतं. तर हे सगळं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवता येऊ शकतं असं आम्हाला ह्याच्यातून लक्षात आलं. हे सुरू केल्यानंतर आता हे आम्ही टेम्पररी केलं. प्रतिसाद मिळतोय. अनेक प्रयोग आता झाले रिसेंटली. आत्तापर्यंत 9 प्रयोग झाले आणि 9 वेगवेगळे कार्यक्रम, सॉरी 9 आणि 6 15 कार्यक्रम झाले. आणि ह्या 15 कार्यक्रमांना आत्तापर्यंत खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की कवितांचे कार्यक्रम कोण बघणार. आम्हाला हा पहिला प्रश्न हा होता की काय हे मूर्खपण आहे, कवितांचा कार्यक्रम कोण बघणार. पण एरवी फिजिकल प्रयोगाला तुम्हाला जर 30-40 लोक येत असतील तर इथे 100 लोक बघणार. म्हणजे हा रिस्पॉन्स गेल्या, म्हणजे गणेशोत्सवातला रिस्पॉन्स. आता हे जसजसं पॉप्युलर होईल, जसजसं लोकांपर्यंत पोहोचेल, ते आणखीन वाढत जाईल अशी एक आशा आता तरी मिळते. नक्कीच. म्हणजे कुठेतरी कलाकारांसाठी एक काय म्हणतो आपण, एक वटवृक्षाची छायाच आता निर्माण झालेली आहे. कारण बॉक्स त्यांच्यासाठी आता उपलब्ध आहे. आणि बॉक्सबद्दल सांग, हा फार मस्त सॉलिड ही सगळी रंगमंच मांडणी आहे. थोडंसं त्याबद्दल सांग. खूप छान ॲक्टिव्हिटी आहे. मला सगळंच खूप टेक्निकली तू स्वतः इतका सुपर फाईन आहेस. सो कसा बॉक्स घडला थोडंसं. ॲक्च्युली हे ब्लॅक बॉक्स ही एक संकल्पना आहे जी युरोपीय किंवा अमेरिकेमध्ये आपल्याला आढळते. भारतात फार कमी आहे. जी आहेत ती मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्सची आहेत, म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा टाटा थिएटर, अशा म्हणजे ज्यांच्याकडे फंडिंग आहे अशा लोकांनी केले. आणि आपण तिथे कुठल्या महोत्सवानिमित्त किंवा कशासाठी जातो आणि त्या सगळ्या सुविधांनी अचंबित होतो की हे काय आणि आपल्याला असं का नाही नाटक करायला मिळत. अशा पद्धतीने नाटक करायला मिळालं पाहिजे असं एक तो स्वप्नवत अवस्था होती किंवा स्वप्नाचा भाग होता. आणि ही इंडस्ट्री, हे आपण जिथे बसलो आहे ते इंडस्ट्रीयल काळ आहे आणि मी इथून रोज जातो येतो. तर इथून जाता येताना माझ्या डोक्यात सारखा प्रश्न असे की हे आपल्याला कधीतरी घेता येईल का, इथे नाटक करता येईल का, एखादं नाटक करूया असा तो मुद्दा होता. पण मी ज्यावेळेला इथे आलो गेल्या वर्षीच्या आधी, म्हणजे 2019 नोव्हेंबरमध्ये, त्यावेळेला मला इथे असं दिसलं की ते जे आपण पाहतो त्या पद्धतीचं थिएटर ते आपल्याला इथे करता येईल. आणि मग त्याचं एस्टिमेट्स काढणं हे करणं असं करता करता फेब्रुवारी उजाडला. आणि फेब्रुवारीमध्ये मी याच्यासाठी त्या कंपनीला गळ घातली की आम्हाला हे द्या. जानेवारीत गळ घातली, फेब्रुवारीत त्यांनी मान्य केलं. आणि मग हे ब्लॅक बॉक्स जे आपण इतरत्र पाहतो की इथे एका बाजूला प्रयोग आणि एका बाजूला प्रेक्षक ही जी आपली सर्वमान्य रचना आहे हिला छेद देता येतो. आपल्याला कुठल्याही बाजूने कसंही काही करता येतं. कुठेही प्रेक्षक, कुठेही प्रयोग, कुठल्याही पद्धतीने ह्याची पुनर्मांडणी आणि ही पुन्हा पुन्हा करता येते. आता आम्ही काजव्यांचा गाव जेव्हा करत होतो, इव्हन हे सगळं सुचायच्या आधी, त्यावेळेला आम्ही सुदर्शन रंगमंचाचा असा वापर करत होतो की जिथे सुदर्शन रंगमंच अशा पद्धतीने जनरली नाटक सादर होतं. खूप जणांनी केलं आहे वेगळ्या पद्धतीने त्याचा वापर. जसं तू पण एका नाटकात होतीस की दोन्ही बाजूला प्रेक्षक आणि मध्ये महापूर, तर त्याच्यातूनच इन्स्पायर होऊन असेल की काजव्यांचा गाव हा प्रेक्षकांच्या मध्ये मध्ये घडणारा प्रयोग. मग तशा पद्धतीचं थिएटर असेल तर आपल्याला खूप जास्त पॉसिबिलिटीज निर्माण होतात. खूप जास्त शक्यतांनी आपण आपलं नाटक करायला लागतो. आणि नाटकापुढे आत्ता जे लोकांना वाटतात की हे चॅलेंजेस आहेत, त्या चॅलेंजेसमधूनही ते सशक्तपणे अत्यंत रसरशीतपणे उभं राहू शकतं जर आपण त्याला तशी स्पेस दिली. मग ह्याच्या मागे लागलो, पाठपुरावा केला, बजेट्स काढली. आणि आता पुण्यात एक अशी स्पेस तयार झाली आहे जिथं अभिमान वाटेल की प्रत्येक रंगकर्मीला वाटेल की नाही इकडे एकदा सादर केलं पाहिजे. ॲक्च्युली बऱ्याच जणांना वाटत असेलही, काही जण येऊन बघून पण गेलेत आणि काही जणांना तर अगदी भारतातल्या काही जणांना, म्हणजे अगदी चेन्नई पॉंडिचेरीच्या लोकांना वाटतंय की आम्हाला इथे प्रयोग करायचा. आणि ह्याच्यासारखी चांगली स्थिती नाही की आपल्याला
आपल्या जागेमध्ये लोकांना येऊन प्रयोग करायचा. नक्कीच. अगदी आता जाता जाता हे सगळं तू छान सांगितलंयस, बॉक्सला असंच भरभरून यश मिळो यासाठी खूप शुभेच्छा. जाता जाता फक्त प्रेक्षकांना काय सांगशील, कारण आता आणखी बरेच प्रयोग डिजिटलीसुद्धा येणार आहेत आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगसुद्धा इथे सादर होणार आहेत, थोडंसं प्रेक्षकांना. मुळात असं आहे की नाटक ही गोष्ट आहे ना, ती नाटक ही गोष्ट तिथं जाऊन पाहण्याचीच गोष्ट. पण आता दुधाची तहान ताकावर भागवणं म्हणतात तो प्रकार आपण करणार आहोत. डिजिटली नाटक तुमच्या पुढे आणणं, ते आणत असताना फक्त नाटकाचं व्हिडिओ शूटिंग आणायचं असा आमचा उद्देश नाही. कोपरा म्हणजेची सगळी शूटिंग ती इथे होतात आणि इथे तुम्हाला पाहिलं ही जागा ती व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठेही काहीही करता येतं. तर ते आम्ही कॅमेऱ्यानी पण करतो हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याही पद्धतीने फक्त नाटकाचं एखाद्या लग्नासारखं शूटिंग केलं आणि ते आपल्याला दाखवलं असं ते नसतं. तर हे तुमच्या पुढे आम्ही आणतोच आहोत, पण तुम्हीसुद्धा जेव्हा जेव्हा शक्यता असेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जिथे जिथे शक्य होईल तिथे जाऊन नाटक पहा. कारण नाटक ही प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी एकत्र करण्याची गोष्ट, ती फक्त कलाकारांनी सादर करण्याची गोष्ट नाही. मालिका या फक्त कलाकारांनी सादर करायच्या असतात, चित्रपट हा कलाकारांनी सादर करायचा असतो आणि आपण तो नंतर पाहायचा असतो. पण नाटक ही गोष्ट अशी आहे की जी कलाकार आणि प्रेक्षक यांनी एकत्र अनुभवायची आणि करण्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आता एक हेही सांग की कोपरा मंचचे हे सगळे प्रयोग कसे उपलब्ध होतील, कसे पाहायला मिळतील? तर डिजिटल स्वरूपात तुम्हाला हे प्रयोग उपलब्ध होणार आहेत tiketkhidki.com. तिकीट खिड की असं त्याचं स्पेलिंग आहे, ते तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये आम्ही लिंक देऊ. हां, तर तुम्ही त्याच्यावर जाऊन पहा. तिथे कोपरा मंचचे सीझन पासेस पण आहेत, एका सीझन पासमध्ये 20 प्रयोग पाहता येतात कुठलेही. आणि प्रत्येक नाटकाचे किंवा प्रत्येक कार्यक्रमाचे कोपरा मंचावर 3 प्रयोग होणार, म्हणजे एकदा समजा संधी हुकली तर परत पाहता येईल. तर हे सगळं कोपरा मंचाचं तुम्ही अगदी उचलून धरा असं मी तुम्हाला आवाहन करीन. आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा सुरू झालं, 5 नोव्हेंबरला सुरू होईल असं वाटतंय, काही जण 22 ऑक्टोबर म्हणतात पण ते विडवाकडं होत राहील. पण जेव्हा केव्हा सुरू होईल त्यावेळेला जेव्हा केव्हा तुम्ही पुण्यात याल त्यावेळेला बॉक्सला अवश्य आवश्यक भेट द्या नक्कीच. आणि प्रदीपदादा खूप शुभेच्छा, बॉक्स असाच भरभरून यश देऊ दे आणि उत्तम उत्तम कलाकारांना संधी मिळू दे, सर्वांना संधी मिळू दे इथे परफॉर्म करायची आणि प्रेक्षकांना ते पाहायचं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.